आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द येवले वस्ती ते सावंत वस्ती जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साको पुलाचा शुभारंभ शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सावंत वस्ती येथे 60-70 घरांसाठी दैनंदिन वापरासाठी दूर अंतरावर असलेल्या गंगापूर खुर्द येथील पुलावरून जावे लागत होते. गंगापूर खुर्द येवले वस्ती ते सावंत वस्ती जाण्यासाठी एक साखव पूल व्हावा याची मागणी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने या कामाला त्यावेळी मंजुरी मिळून आज या साखव पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी जनतेची सेवा करणं ही माझी जोखीम असून त्यांचे प्रश्न सोडवणं ही माझी जबाबदारी आहे. यापुढे या भागातील ज्या विविध समस्या उर्वरित शिल्लक आहेत त्यासुद्धा मी नक्की सोडवणार, अशा प्रकारची ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी या जनतेला दिली. सीताराम काळे, विघ्नर टाइम्स, घोडेगाव. दोन्ही गावाला उपयोगी ठरणारा साखव पूल गेल्या 3 वर्षापूर्वी आपण मंजूर केला होता. त्याचं नुकतंच काम पूर्ण झालेलं आहे. आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं. आदरणीय महाराज येवले महाराज आणि बाकी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना. दुसरं एक महत्वाचं काम मी गेले 4-5 वर्षापासून पाठपुरावा करत होतो तो आपला नदीवरचा पूल. त्या पुलाला लवकरच कामाला सुरुवात होईल आणि ह्या भागातला तो सुद्धा महत्वाचा प्रश्न सुटेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता हा रस्ता जो पाहिलाय हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि इथं बघितलं तर खूप लोक इथं राहतात. लोकांना येण्याजाण्यासाठी शेतीच्या कामासाठी हा रस्ता चांगला रस्ता व्हावा त्यासाठी मी आणि देवीदास दरेकर आम्ही जातीने प्रयत्न करून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करू. खरं म्हणजे मला एक 15 दिवस महिनाभर अगोदर आलो असतो तर कदाचित हा रस्ता मंजूर झाला असता, कारण मी कालच मंत्रालयात होतो. जवळजवळ 3.5 कोटी रुपयाची छोटी मोठी कामं आपल्या आंबेगाव तालुका, विशेष करून आंबेगाव तालुक्यासाठी मी विविध गावांसाठी मंजूर करून घेतली आहे. त्यामध्ये माळुंगी असतील, पाबळ, या सगळ्या गावांचा समावेश आहे. पण हरकत नाही, 25-15 मधून ती कामं मंजूर करून घेतली. परत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा प्रत्येक तालुक्याला 3-3 रस्ते असे 12 रस्ते त्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या 4 तालुक्याला 12 रस्त्यांचं कालच मला मंजुरी दिली. परच्या दिवशी सकाळी मी संबंधित मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होतो. पण हरकत नाही, लवकरच देवीदास दरेकर असेल किंवा माझ्या माध्यमातून असेल त्या रस्त्याचं काम सुद्धा नक्की पूर्ण होईल याचं मी आपल्याला खात्री देतो. आणि 2 वर्षानंतर असा कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम, आपल्यामध्ये बसून मांडे घालून बसणं, आपल्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारणं, झाडाखाली बसून, अशी संधी मला अनेक वर्षानंतर मिळाली आणि बरं वाटलं. गणेश कार्यक्रम, गणेशने जी व्यवस्था केली आणि त्यांच्या कुटुंबियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची परवानगी मागतो. त्यांच्या मध्ये जाण्यासाठी जोड रस्ता आहे त्या साखव पुलाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे उपनेते, जनतेच्या मनातील लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्याचसोबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, सहसंपर्क प्रमुख सुरेश भाऊ भोर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख
सुनील भाऊ भणकिले, शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय श्री अरुण भाऊ गिरे, पंचायत समिति जिल्हा परिषदेचे सदस्य देवदास डरेकर, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य रविभाऊ करंजकिले, शिवसेनेचे आमचे गुरुवर्य आदरणीय पांडुरंग महाराज येवले, निखिल भाऊ येवले हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत। चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा मागती। गंगापूर खुर्द आणि बुद्रुक खूप दिवस कार्यकर्त्यांची मागणी होती दादांकडे सारखं ये जा असायचं। दोन वस्ती आहे या ठिकाणी, 20 ते 25 घरं, आणि गंगापूर बुद्रुक मध्ये साधारणतः 60-70 घरांचं या ठिकाणी वास्तव्य, जाण्यासाठी रस्ता नसायचा। छोट्या मुलांना पावसाळ्यामध्ये गंगापूर खुर्द मध्ये जाऊन पुलावरून गावामध्ये यायला लागायचं अशी परिस्थिती असताना दादांना विनंती केली। गंगापूर खुर्दच्या सावंतवस्तीसाठी पूल मंजूर झाला। दादांना आम्ही म्हटलं दादा दोन्ही गावचा या ठिकाणी प्रश्न मिटन, थोडीशी आम्हाला सहकार्य करून तो पूल दोन्ही गावच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्या। दादांनी आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं पूल तुम्हाला दिलं, आता तुम्ही ठरवा कुठे घ्यायचं आणि तुमची अडचण या ठिकाणी मिटवा, आणि कामही अगदी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण झालं। दादा थोडी रस्त्याची अडचण आहे येण्यासाठी, तर ती अडचण सुद्धा आपण पाहिली येतानी, तर आम्हाला दरेकर साहेबांना सांगून ती अडचण थोडी दूर केली तर बरं होईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।